सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावर आज राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट देखील करणार आहे. दरम्यान सर्वसामान्यांसाठी लगेचच रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात सरकारची सावध भूमिका कायम आहे. राज्य सरकारच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चाही केली आहे. रेल्वे सेवा सुरू करण्याची घाई केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळेच रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय महिना अखेरीस घेतला जाईल अशी शक्यता आहे. कोरोनामुळे सध्या शाळांचे वर्ग हे ऑनलाईन भरतायत, मात्र आता लवकरच मुंबईतल्या शाळांची घंटा वाजणार आहे. 18 जानेवारीपासून प्रत्यक्ष वर्ग भरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात 15 जानेवारीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होते आणि या पार्श्वभूमीवरती 18 तारखेपासून शाळा सुरू होण्याची शक्यता वाढल्याचं पालिका शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. शाळाबाह्य मुलांना शोधण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण होणार आहे. राज्यातली पहिली ते आठवीच्या जवळपास 18% विद्यार्थ्यांशी गेल्या अनेक महिन्यात शिक्षकांचा संपर्कही होऊ शकला नाही. अनेक कुटुंबांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक कुटुंब शहराकडून गावाकडे परराज्यातही स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचा प्रश्न यंदा अधिकच गंभीर बनलाय. या पार्श्वभूमीवरती आता घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलं शोधण्याची मोहीम सुरू करण्याची सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरुणीनं बलात्काराचे आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे. यासंदर्भात रेणू शर्मा या तरुणीनं मुंबईतल्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. बॉलिवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिनं तक्रारीत केलाय. हे सर्व आरोप खोटे असून बदनामी करणारे आणि आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी असल्याचा दावा Zee24 धनंजय मुंडे यांनी केला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या अग्निशमन आणि विद्युत व्यवस्थेबाबत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी महिला रुग्णालयातील नवजात बालक वॉर्ड, अतिदक्षता विभाग या ठिकाणी देखील भेट देऊन महिला रुग्णांशी संवाद साधला. महिला रुग्णालयातील प्रसूती कक्ष, नवजात बालक अतिदक्षता विभाग या ठिकाणी भेट देऊन ते व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या 1,25,000 यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी KC वेणुगोपाल यांनी त्यांच्या नियुक्तीचं पत्र प्रसिद्ध केलंय. संध्या 1,25,000 यांनी यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली असून त्या अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी आहेत. काँग्रेस पक्षात महिलांच्या संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं संध्या 1,25,000 यांनी सांगितलं. उद्योगांचे वीज दर कमी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलेत. तसंच क्रॉस सबसिडीचा भार कमी झाल्यास दर कमी होणं शक्य असल्याचंही ते पुढे म्हणाले. याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची महत्वाची बैठक पार पडली आणि त्यावेळी त्यांनी याबद्दल चर्चाही केली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ तात्काळ मिळावा म्हणून वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांनी केलेली सूचना महिला आणि बालविकास मंत्रालयानं अंमलात आणली आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि लघु अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा मृत्यू झाल्यानंतर भारतीय विमा निगमतर्फे लाभाची रक्कम एकरकमी प्रदान करण्यात येणार आहे. ऑनलाईन पोर्टल विकसित केल्यास हक्काची रक्कम तत्परतेनं मिळू शकत असल्याचं डॉक्टर उंबासे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी रायगड जिल्ह्यात अद्याप ह्याचा प्रादुर्भाव दिसून येत नाहीये. मात्र उरण तालुक्यात जासई इथं 150 अधिक कोंबड्या मेल्यानं परिसरात घबराट पसरली आहे. असं असलं तरी कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनं नव्हे तर क्रोनिक रेस्पिरेटरी डिसीज ह्या श्वसनाच्या विकारानं झालाय आणि त्यांना हगवणीचाही आजार असल्याचं पशुवैद्यक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. राज्यातल्या एकाही पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली नसल्याचा दावा नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटीनं केलाय. त्यामुळे बॉयलर कोंबड्या खाण्यास काहीही हरकत नाही असंही कमिटीनं म्हटलंय. आपल्याकडे बॉयलर कोंबड्या महाराष्ट्रातीलच आहेत, बाहेरच्या राज्यातून बॉयलर कोंबड्या येत नाहीत, त्यामुळे महाराष्ट्रातील बॉयलर कोंबड्या खाण्याच्या दृष्टीनं सुरक्षित आहेत.
मुलगी आणि तिच्या आईचं अपहरण करणाऱ्या आरोपींना चंद्रपूर पोलिसांनी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीनं अटक केली. लग्न मोडल्याच्या रागातून एका तरुणानं आपल्या मित्रांच्या मदतीनं नागभीड पोलीस तालुक्यातल्या पाहरणी गावामध्ये मुलीचं आणि तिच्या आईचं अपहरण केल्याचं उघडकीस आलं. रामकृष्ण भोयर ह्या तरुणाचं अपहृत मुलीसोबत लग्न झालं होतं. मुलाची वागणूक नीट नसल्याचं कारण देत मुलीच्या घरच्यांनी हे लग्न मोडलं आणि ह्याच रागातून आरोपी तरुणानं आपल्या पाच साथीदारांच्या मदतीनं ह्या दोघींचं अपहरण केलं होतं.